देशभरामध्ये कोरोनाचं जे संकट आलं आहे त्याविरुद्ध संपूर्ण देश एकत्रित होऊन लढतो आहे. गेले काही दिवस संचारबंदी चालू आहे. येत्या 14 तारखेपर्यंत संचारबंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या काळामध्ये नागरिकांना मदत करणं हे सर्वांचंच कर्तव्य आहे. याच भावनेतनं भारतीय जनता पार्टी पुणे शहरातर्फे अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अनेक नागरिकांच्या गरजेसाठी त्यांना अन्नधान्य पुरवणं, जेवण पुरवणं, भाजीपाला उपलब्ध करून देणं, योग्य त्या दरामध्ये सवलतीच्या दरामध्ये औषधे पुरवणं, विविध ठिकाणी औषध फवारणी करणं महानगरपालिकेच्या मार्फत, असे वेगळे वेगळे उपक्रम कार्यक्रम राबवले जात आहेत. आज सकाळी मी जाहीर केलं की पुणे शहरामध्ये गरजू अशा 1 लाख लोकांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं किराणा घेण्यासाठी कूपनचं वाटप करण्यात येईल. आमचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, यांच्यामार्फत गरजू लोकांची यादी करण्यात येईल आणि त्यांना हे कूपन घरपोच देण्यात येईल. त्यानंतर आमचे सर्वच लोकप्रतिनिधी, आमच्या नगरसेवकांनी वॉर्डस्तरीय निधीतनं 2 लाख रुपये, स्वयादीतनं 10 लाख रुपये, असे एकूण 12 लाख रुपये एक नगरसेवकाच्या निधीतून आम्ही, टोटल 97 नगरसेवक आहेत, असे 11 कोटी 64 लाख रुपये हे महापालिका आयुक्तांकडे देणार आहोत. त्यानंतर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह 6 आमदार एकूण यांचे 50-50 लाख रुपये असे 3 कोटी रुपये आम्ही मनपा आयुक्तांकडे सुपूर्द करणार आहोत आमदार निधीमधील. पुणे शहराचे खासदार गिरीशजी बापट यांचे खासदार निधीतले 50 लाख रुपये, तसेच प्रकाशजी जावडेकर जे आपले केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्या निधीतून 1 कोटी रुपये, असं 16 कोटी 14 लाख रुपयांचा निधी आम्ही मनपा आयुक्तांमार्फत वैद्यकीय सेवा सक्षम करण्यासाठी वापरणार आहोत. याचा उपयोग कोरोनाशी लढण्यासाठी करणार आहोत. कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी व्हेंटिलेटर्सची खरेदी असेल, औषधांची खरेदी असेल, विविध तपास यंत्रांची खरेदी असेल किंवा अन्य जे काही लागणारे गरजू साहित्य असेल त्याच्यासाठी हा होणार आहे. यानंतर 20,000 मास्कचं वाटप आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांच्या वतीनं आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर्स, पत्रकार यांना होणार आहे. असे विविध उपक्रमातनं भारतीय जनता पक्ष पूर्णपणे कोरोनाच्या विरुद्ध कार्यक्रम, उपक्रम, योजना करीत आहे. आज माझे सहकारी मित्र श्रीनाथजी भीमाले यांनी त्यांच्या भागामध्ये या उपक्रमाची सुरुवात केली आहे. सुमारे 20 टन धान्य त्यांच्या माध्यमातून या परिसरात गरजू लोकांना देण्यात येणार आहे. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की पुणे शहरामध्ये एकही व्यक्ती उपाशी झोपणार नाही ही काळजी करण्यासाठी ते स्वतःहून पुढे आलेत. स्वतःच्या या कल्पनेतनं त्यांनी चांगला उपक्रम चालू केला आहे, त्याची आज सुरुवात होती. त्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. माननीय मोदी साहेबांनी आवाहन केलं की एका व्यक्तीने 9 जणांना मदत करायला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचायला पाहिजे असं त्यांनी आवाहन केलं. तसंच मागच्या आठवड्यामध्ये माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रकांत दादा पाटील यांनी सुद्धा 5 लाख कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्या संवादमध्ये असं सांगितलं की आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक, आमदार, खासदार यांचं एक दायित्व आहे की भारतीय जनता पार्टीचा हा कार्यकर्ता ह्या महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी आवाहन केलेलं आहे की आमचा कार्यकर्ता ज्या ज्या भागात आहे त्या ठिकाणी कष्टकरी असतील, ज्यांचं हातावर पोट आहे, मजूर आहे किंवा ज्यांना खरी अडचण आहे अशा ठिकाणी जाऊन त्यांना मदत करायची. आणि मला वाटतं की धान्य वाटप असेल, सकाळी उठल्यानंतर गरिबांसाठी चहा असेल, नाश्ता असेल, ह्यांना मदत करण्याचं आवाहन त्यांनी केलं. आणि मला वाटतं की तात्काळ लगेच चंद्रकांत दादा पाटलांनी पुण्याची मीटिंग घेतली आणि त्यामध्ये आमचे सर्व आमदार, शहराचे अध्यक्ष असा निर्णय केला की प्रत्येक नगरसेवकांनी त्याच्या भागामध्ये जे कष्टकरी नागरिक आहेत त्यांना अन्नधान्य असेल तो द्यायचा. आणि मला वाटतं हे संकल्प सुरू केल्यानंतर आम्ही ठरवलं की आज रामनवमी आहे आणि आजपासून पुढील 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ह्या प्रभागामध्ये पर्वती मतदारसंघामध्ये श्री स्लम आहे, इंद्रनगर आहे, गुलटेकडी आहे, डायस प्लॉट आहे, डोलेमळा आहे, भीमाले कॉम्प्लेक्स आहे किंवा ज्या ज्या ठिकाणी जे कष्टकरी आहेत त्यांना आपण किराणा द्यायचा आहे. मला वाटतं हा संकल्प पुढे घेत असताना
याच्यामध्ये आता समाजामध्ये परिस्थिती होतो कोरोना व्हायरसने अत्यंत वातावरण या शहरामध्ये खराब झालेलं आहे. अनेक रुग्ण असतील त्याच्यामध्ये येत आहेत, पण प्रशासनाने सांगितले, राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जे सूचना दिल्या त्याचं पालन करून आम्ही सर्व कार्यकर्ते त्याचं काम करणार आहे. मला वाटतं की नागरिकांचे अनेकांचे प्रश्न आहेत, त्यांचे फोन आहेत, मी रिक्षा चालवतो, मी मजदूर आहे किंवा मी गुन्हे मांडण्याचे काम करणार आहे, आता जर आमचं काम बंद झालं तर आम्हाला काय मिळणार? हा छोटासा आमचा प्रयत्न या प्रभागाच्या द्वारे आहे. भारतीय जनता पार्टी मराठी मतदारसंघाच्या वतीने आम्ही एक निश्चय केलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी गोरगरीब कष्टकरी आहेत त्यांना धान्य द्यायचं आहे किंवा जी जी आपल्याला मदत करता येईल, आज आपण त्याचं मला वाटतं की आज सर्व मान्यवर इथं आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे किट गरजूंना देण्याचा संकल्प करत आहे. ह्यावेळी जास्त न बोलता पुढच्या काळामध्ये पोलिसांनी तसं खूप सहकार्य केलं, पोलीस खातं असेल किंवा महानगरपालिकेचे अधिकारी असेल, एस आय डी एस आय असेल, कर्मचारी असेल, बिगारी असेल, त्यांनी सुद्धा गेले 10 दिवसामध्ये आपण बघितलंय की घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे आजही कुठल्या जीवाची पर्वा न करता नागरिकाची सेवा करायचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आपणही लोकप्रतिनिधी म्हणून आपला काहीतरी भाग आहे, आपणही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून समाजासाठी आपणही आपली जीवाची काळजी करता, नागरिकांची काळजी करत त्यांचं मला वाटतं समाजासाठी काहीतरी ऋण आहे. या बांधिलकीतून आपण काम करतोय. पुन्हा एकदा इथं असणारे सर्व आमचे मान्यवर आम्ही यांना विनंती करतो की हा हे अभियान फक्त भारतीय जनता पार्टी श्रीनाथ भीमाले शिवनकर चोरबोले किंवा कार्यकर्त्याचं नसून ह्या इथला कार्यकर्ता आहे त्याची इच्छा आहे की जे खरंच गरजू आहेत, जे कष्टकरी आहेत, त्यांना काही ना काही मिळायला पाहिजे, त्याची उपासमार होता कामाने, ज्या उद्देशातून मला वाटतं हा कार्यक्रम घेतला आहे.